एमएनएस जिला अध्यक्ष अतुल वांदले के नेतृत्व में महावितरण के कार्यकारी अभियंता फाले को एक ज्ञापन दिया गया ताकि आम और बेहद गरीब परिवारों को बिना कटौती के उनके बिजली के बिलों का 4 चरणों में भुगतान किया जा सके। कोरोना काल में सामान्य जनता का मार्च से मई तक के बीच 3 महीने के दौरान आम जनता को मिलने वाली भारी भरकम बिजली बिल को माफ करने के लिए ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री कार्यकारी अभियंता के बार बार बयान देने के बाद भी हम इस त्रिपक्षीय सरकार पर शर्मिंदा नहीं हो सकते, ये आरोप मनसे के जिला अध्यक्ष अतुल वांदले ने लगाया है। इस वक्त ज्ञापन देते हुए मनसे वर्धा के जिला अध्यक्ष अतुल वांदले, जिला उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिला सचिव सुनील भूते, तालुका अध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, शहर अध्यक्ष राजू सिन्हा, किशोर पांडे, शेतकरी सेना जिला उपाध्यक्ष सुधाकर वाढ़े, दिव्यांग सेल जिला अध्यक्ष मारुति महाकायकर, गोपाल कामले, आरोग्य सेना जिला अध्यक्ष उमेश निवारी, शेखर ठाकरे, प्रवीण भूते, शिक्षक प्रकोष्ठ जिला अध्यक्ष जगदीश वांदले आदि पदाधिकारी और मनसे सैनिक उपस्थित थे। महावितरण कार्यालय हिंगणघाट इथे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही जे सर्वसामान्य जनतेची घरगुतीची वीज जे वीज कनेक्शन जे कापण्याचा जो हा प्रकार सुरू केलेला आहे महावितरण या डिपार्टमेंटने, तर आम्ही त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे की जनतेसोबत तुम्ही जनतेची दिशाभूल करून जनतेसोबत खेळ करू नका, कारण की या महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांनी जे काही जनतेला आश्वासन दिले होते ते आश्वासन अजूनपर्यंत कुठंही पूर्ण केलेले नाही आणि त्यांनी जनतेची कुठेतरी दिशाभूल करून त्यांनी यू टर्न घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज जनतेसमोर जे सत्तेत असलेलं जे सरकार तीन पक्ष हे जनतेसोबत कुठंतरी खेळ करत आहे, यासाठी आज आम्ही महावितरण कार्यकारी अभियंता यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही निवेदन देण्यात आलं आणि त्यांना घेरावा घेण्यात आला की तुम्ही जे वीज कनेक्शन जे घरगुती जे लाईन कापण्याचे प्रकार चालू केलेले आहे हे कुठंतरी थांबवण्यात यावं। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।